नमस्कार मंडळी, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय द महाविजन। आज आम्ही आमच्या मुगाला कोळपा घालायसाठी आलो आहे। तर तुम्ही बघू शकताय पाठीमागे पप्पा तो सायकल कोळपा घेऊन थोडासा कोळपा घालतायत। इकडं मम्मी चवळीच्या पानांची भाजी काढते, त्याचाही व्हिडिओ लवकरच तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळेल। याशिवाय आम्ही कोळपा जो घातला आहे तो दोन प्रकारचा कोळपा, एक आहे वडणीचा कोळपा आणि एक आहे सायकल कोळपा। तर दोन्ही कोळप्यांमधला फरक काय असणार आहे तो आपण आज जाणून घेणार आहोत। आणि ही माहिती आपल्याला सांगणार आहेत माझे पप्पा अर्जुन आदित्य, जे की त्यांना तुम्ही बघितले बऱ्याचशा व्हिडिओमध्ये रानभाज्यांच्या। तर पप्पा मला सांगा, हा जो सायकल कोळपा जो आहे तो कोळपा आणि वडणीचा कोळपा, ह्याच्यातला मूलभूत फरक असा कोणता आहे? सायकल कोळपा हा तसा म्हणा गेला तर थोडंसं आधुनिक इकडे आहे, आधुनिक म्हणून अशा प्रकारचं आहे की त्यानं थोडंसं इजी वाटतं आहे, पण हे अंग मेहनतीचं काम असतंच। ज्यावेळी रान भुसभुशीत असतं त्यावेळी सायकल कोळपा उपयोगी पडतो, आणि ज्यावेळी रान जरा असं म्हणजे घट्ट असेल किंवा जरा ओलावा कमी असेल त्यावेळी आपल्याला जो कोळपा घालावा लागतो तो ओढणीचा कोळपा। अर्थात ओढणीचा कोळपा हा एकट्याने ओढून होत नाही, साधारणतः दोन माणसं म्हणजे आपल्या घरातील एक दोन माणसं ओढायला आणि पाठीमागं धरायला एक, कारण ओढणीचा जो कोळपा आहे तो आपण बैलांना असेल किंवा जनावरांच्या माध्यमातून घातला जातो आहे। पण कसं होतं आहे की सध्या जनावरं थोडीशी कमी आहेत आणि जनावरानं त्याचं ते जे पायानं मूग दडपला जातो आणि हे जरा सुटसुटीत असतं आहे, पण त्यामुळं आपणच जरासं बैल व्हायची वेळ येते। आमच्या भागामध्ये बरेचसे लोक बैल, त्यामुळं सकाळपासून हा कोळपा जो आहे तो वडणीचाच आम्ही इथं घातला होता। कारण पहिली कोळपण जी होती ती सायकल कोळप्याची झाली साधारण एक 8 दिवसापूर्वी, त्यानंतर हा वडणीचा कोळपा आम्ही आज घातला। तर तो वडणीचा कोळपा नेमका कसा आहे, जो की तुमच्या भागात पण असेल, बऱ्याचशा ग्रामीण भागांमध्ये अजूनही वडणीचा कोळपा वापरला जातो सायकल कोळप्याच्या तुलनेनं। कारण सायकल कोळपा जरी असला तरी त्याची म्हणतो ना की काय म्हणतात त्याला, हां त्याच्यामध्ये जी एक भर टाकण्याची जी क्षमता जी आहे ती थोडीशी कमी आहे ॲज कम्पेअर टू वडणीचा कोळपा। तर वडणीचा कोळपा आता कसा वापरायचा ते आपण बघणार आहोत, जे की सकाळपासून त्याच्यातच बराचसा वेळ गेला आहे। त्यामुळं या पप्पा, या वडणीचा कोळपा पण आपण जोडूया। तर आहे वडणीचा कोळपा, इथं वरती त्याचं हँडल असतं, त्यानंतर मी दाखवतो तुम्हाला। खाली असे तीन प्रकारचे लोखंडी नांगे आहेत, सोबत त्याच्या पाठीमागे हे भरणीसाठी अशी एक प्लेट त्याला एक जोडली असते। जर अजून जास्त भरणी हवी असेल तर याच्यावरती एक कापड किंवा असे एखादं प्लास्टिक वगैरे काय ते गुंडळलं जातं, जेणेकरून जास्त खोल होऊन जी माती आहे ती दोन्ही बाजूला पडावी, जी की मुगाला चांगली भर मिळेल। तर आता आपण बैल होण्यासाठी तयार आहोत, कारण सकाळपासून तेच चालू होतं। तर मम्मी ये आता, आम्ही बैल आहे, तू काठीबिटी घे, काठीने काठीबिटी मारू नकोस, हा दमान काठी तेवढी मारू नकोस। मी दाखवतो, हे अशी इथं काठी बांधले आणि काठी बांधल्यानंतर हे असं आम्हाला पकडावं लागतं आणि मग पुढे चालत जायला लागतं। आणि त्याच्यानंतर हे पाठीमागं हा जर हे मम्मीने जे हँडल पकडले ते आपल्याला अशा प्रकारे जसं पुढे जाताना पकडावं लागतं की त्यानं मुगाला काही धक्का लागणार नाही, सोबत आपला कोळपा पण व्यवस्थित जाईल, त्यामुळे ते थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं पण ते होऊन जाईल।
सकाळी लवकर पप्पा आणि मी दोघे चालू होतो, त्यामुळं आणखीन कोण नसल्यामुळं हा जो कोळपा जो आहे तो आम्हाला दोघांना जोडावा लागला. तर त्यासाठी आम्ही काय जुगाड केला तर ते मी तुम्हाला आता दाखवतो. इथं अशा प्रकारे एक दोरी बांधली होती आणि त्याचं हे इथपर्यंत खांद्याला असं लावून घेतलं. ही एक पिशवी आहे, ती जस्ट खांद्याला ताण पडतो जास्त म्हणून त्यासाठी ते केलं. आणि हे पुढं असं ओढत जायचं आणि पाठीमागून जसं काही आपल्याला ॲडजस्टमेंट आहे त्या पद्धतीने ॲडजस्टमेंट आपल्याला करत जायचं आहे. तर या जर दोन माणसं ज्यावेळी नसतील त्यावेळी एका माणसावर चालवून घ्यायचं, म्हणजे एका बैलावर एका जनावरावर काम चालू आहे. तसं खरं तर या व्हिडिओमध्ये दाखवायसाठी ना मी आता बायकोला चान्स मिळाला आहे माझ्या काठी बिटी मारशील हा बैलाला. सकाळी दोघेच असल्यामुळं आम्हाला हे करावं लागलं. त्याच्यानं जवळपास निम्म्यापेक्षा जास्त काम आमचं झालं होतं. आणि त्यानंतर मम्मी आली. मम्मी आल्यानंतर मग दोघेजण आम्ही पुढे राहिलो आणि मम्मीनं पाठीमागं थांबून मग हा कोळपा जो होता तो आम्ही पूर्ण केला. तर इथून खाली जवळपास तीन वापे आम्ही जस मूक केलं यावर्षी. थोडा कमी झाला यावर्षी कारण तसं म्हणावं तसं आऊत वगैरे मिळत नाही आणि ही मशागत जी आहे ती वेळेवर होत नाही. काही वेळेला म्हणा इतर कामं असतात. आमची संस्था देखील आहे, एन जी ओची कामं असल्यामुळं ही सगळी कामं एका वेळेला अरेंज करणं शक्य होत नाही. त्यामुळं जितकं गरजेचं आहे तितकंच यावर्षी केलं आहे, नाहीतर मग बरंच असतं. 5-6 वापे आम्ही जवळपास मुगाचे करतो, यंदा त्याच्या निम्मं आम्ही केलेलं आहे. तर आता मुगाचे कोळ पण झालेले आहे आमचे. खाली मिरचीचं तरू लावलं होतं तर त्या मिरचीच्या तरूची पण आपल्याला आज कोळ पण करायची होती, त्यामुळं खाली घेऊन चाललो आहे. या मिरचीच्या तरूचा मिरची लागवड म्हणून व्हिडिओ आहे जो की आमच्या चॅनलवरती आम्ही टाकला होता. त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, याशिवाय आय बटनमध्ये देखील त्याची लिंक तुम्हाला मिळेल. तुम्ही चेक करा कारण गावाकडं म्हणजे ह्या आमच्या कोल्हापूरच्या ग्रामीण भागामध्ये पारंपरिक पद्धतीने मिरचीची लागवड कशाप्रकारे केली जाते तर ती माहिती इथं दिलेली आहे. हे तुम्ही बघू शकता. हे सगळं जे दिसतंय ना हे सगळे वेल जे आहेत मोठ्या मोठ्या पानांचे हे वाले, ही सगळी वाळकाची रोपं आहेत. आणि पलीकडं आहे तो नाचणा. यंदा पाऊस थोडा लेट झाला त्यामुळं नाचण्याचं पीक देखील जवळपास एक गुडघ्यापर्यंत आलं आहे. खरं ते एवढं व्हायला नाही हवं होतं, याची पण लावण खूप मोठी प्रोसेस आहे. नाचणं खरंच औषधी असतं. बऱ्याच ठिकाणी तुम्ही त्याचं ऐकलं असेल, जे की मधुमेहाचे जे काही पेशंट आहेत त्यांच्यासाठी आवर्जून सांगितलं जातं की तुम्ही नाचण्याच्यापासून जे बनवले जे पदार्थ आहेत, भाकरी असेल किंवा पापड असतील किंवा त्याचे लाडू पण बनवले जातात, ते पदार्थ तुम्ही खा. तर ह्या नाचण्याच्या बद्दल सांगायचं झालं तर आता याची वाढ खरं तर खूप जास्त झाली. अजून थोडी वाढ जर झाली तर हे नाचणं आमच्या हातचं निघून जाईल, कारण हे नाचणं आता उपडून जसं की पाऊस सुरू होईल 2-4 दिवसामध्ये पाऊस उपडून मी त्याचाही व्हिडिओ बनवीन नक्की. उपडून त्याची एक लावण करायला लागते, जसे की मिरचीची लावण केली ना आपण त्या पद्धतीनं, फक्त प्रोसेस थोडीशी वेगळी आहे. मी दाखवीन तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर होप पाऊस लवकर यावा आणि ही कामं, कारण तर कामं आमची बऱ्यापैकी सगळी आटोपलेली आहेत शेतीच्या संदर्भातली. हे फक्त हरायला आमचा नाचणाच फक्त, जो की हे काम आवरल्यानंतर मग रेग्युलरली जसं आहे जी की भांगलण म्हणा किंवा देखरेख म्हणा शेतीची तेवढीच सध्या करावी लागते. त्यानंतर हे जे वाळकाचे जे वेल आहेत ते देखील आता खूप मोठे झालेत, कारण आमचं काय प्लॅन होता आता जस्ट इथं ते रुजवायचे. रुजवल्यानंतर इतर ठिकाणी म्हणजे घराकडे म्हणा किंवा घराच्या पाठीमागे पारड्यात आमची कुंभारकी म्हणून जे शेत आहे तिथं, प्लस या शेताच्या बांधावरती हे वेल लावायचे. आणि मग जसे की काही महिन्याभरानंतर म्हणजे एक महिन्याचं मे बी वेळ लागेल, त्यानंतर ते वाळकं आपल्याला खाता येईल. तर त्या दृष्टीनं ते नियोजन केलं होतं, पण यंदा असं वाटतं की इथंचा वाळकाचा वेल फुलेल इतका मोठा झाला आहे तो.
पाऊसच नसल्यामुळं ते काढताच आलं नाही, त्यामुळं पर्याय नाही. आय होप पाऊस पुढील 2-3 दिवसामध्ये सुरू होईल. सकाळीच न्यूज पाहिली, न्यूज पाहिल्यानंतर 1-2-3 दिवसामध्ये पाऊस सुरू होईल अशी अपेक्षा आहे. बघू. तर हा आहे मिरचीचा आमचं तरू, जे की त्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे चॅनलवरती, तुम्ही जरूर नक्की चेक करा. तर फायनली आमचं काम आता संपलं आहे आणि याशिवाय पाऊस पण आता नुकताच सुरू झाला आहे आणि या पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद हा वेगळाच वाटतो आहे मला, कारण इतक्या दिवसानंतर पाऊस पडतो आहे. सो फायनली काम पण पूर्ण झालं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमची रजा घेतो. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.